जागतिक चिमणी दिनानिमित्त निसर्गमित्रांनी पशुपक्ष्यांसाठी केली पानपोई व्यवस्था कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्गमित्र देवदास थोरात यांनी जागतिक चिमणी दिवस वीस मार्च त्यानिमित्त कोपरवेल परिसरातील तलाव परिसरात पशुपक्ष्यांसाठी उन्हाळ्यात तीन महिने त्यांना पाणी मिळावे यासाठी स्वखर्चाने टाकी विकत घेऊन ती जमिनीमध्ये खड्डा करून ठेवली व त्यात दोनशे लिटर पाणी टाकले जेणेकरून लहान मोठ्या प्रत्येक सजीव पशुपक्ष्यांना पाणी पिता येईल अशी व्यवस्था केली व ही टाकी झाडाखाली बसवली जेणेकरून पाणी थंड राहील व विसावा देखील घेता येईल पशुपक्ष्यांसाठी सहा सात वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये झाडावर दाणापाणी करतात तसेच दरवर्षी दोनशे झाड लावून स्वतः संगोपन करतात तेही निस्वार्थपणे वृक्ष तोडू नये वृक्षांचे संगोपन करावे याविषयी नेहमी जनजागृती करत असतात त्यांच्या या कार्यामुळे त्यांना परिसरातील सर्व व्यक्ती निसर्गमित्र म्हणून ओळखतात झाड तेथे फळे फुले सावली पशु पक्षी पाणी ऑक्सिजन हे सगळं वृक्षामुळेच शक्य आहे त्यामुळे प्रत्येकाने दरवर्षी वृक्ष लावून संगोपन करावे असे मत निसर्गमित्र देविदास थोरात यांनी व्यक्त केले आहे पाणपोई कार्यामध्ये भरत थोरात यांनी सहकार्य केले पर्यावरण संतुलन कार्याबरोबर गावातील विविध सामाजिक उपक्रम उपक्रमामध्ये दे देखील सहभाग घेतात नमस्कार मी निसर्ग मित्र देविदास थोरात वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त मी या ठिकाणी नाचनवेली येथील कोपरेल परिसरातील आमच्या या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी फायबरची टाकी विकत स्वकारचा विकत घेऊन त्या ठिकाणी खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये ती पाण्याची टाकी बसवली व त्या ठिकाणी आता दोन अडीच महिने या ठिकाणी मी याच्यात पाणी टाकणार आहे तरी या जंगल परिसरात सर्व पशु पक्षी पाणी पितील हा माझा हेतू आहे आणि गेल्या पाच सहा वर्षापासून मी पशुपक्ष्यां चिमण्यासाठी पानपोळी लावत असतो आणि वृक्षारोपण करणे लावलेलं वृक्षाचं संगोपन करण्याचं काम मी पाच सहा वर्षापासून करत आहे निस्वार्थपणे करत आहे तरी आपणही थोडासा वेळ आपल्या या पर्यावरणासाठी संतुलनासाठी पशु पक्ष्यांसाठी द्यावा एवढीच मी सर्व माझ्या निसर्गप्रेमींना विनंती करतो धन्यवाद एस जी न्यूज ब्युरो रिपोर्ट